नमस्कार मित्रांनो, टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेपाल वालदेव परत एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कॅशलेस आरोग्य विम्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. मित्रांनो, ही बातमी आजची आहे. तर मित्रांनो, ही बातमी कशी आहे, कशा प्रकारची आहे, याचे इतिबृत्त या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद, मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि जर केले नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली तर कृपया लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, जाणून घेऊया ही बातमी कशा प्रकारची आहे ते. उपचार खर्चाची वैद्यकीय बिले मिळवण्यासाठी होणाऱ्या मनस्तापातून राज्यभरातील अनेक शिक्षकांची आता सुटका होणार आहे. कारण राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी करण्यात येत होती. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना औषध उपचाराचा खर्च परताव्याने मिळत असे, मात्र तो मिळवताना त्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. मात्र शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेवर मंजूर होत नाहीत असं निदर्शनात आले आहे. आमदार सुनील शिंदे यांनी याविषयी प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री श्री आशिष शेलार यांनी दिले असून लवकरच या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल. कॅशलेस योजना लागू झाल्यास त्याचा हजारो शिक्षकांना लाभ होणार आहे. शिक्षकांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करण्याबाबत तत्कालीन शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर पुढे कोणतीही अंमलबजावणी झाली नव्हती. पण मित्रांनो, आता लवकरच अंमलबजावणी होणार असून सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची बातमी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ पण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. धन्यवाद.